अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर येथील पत्रकार सुहास चौधरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाची लागण झाली होती। त्यानंतर त्यांना जळगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते। आज रोजी कोरोनासारख्या महाभयंकर आजाराला हरवून अगदी ठणठणीत बरे होऊन ते आपल्या घरी परतले असून यावेळी त्यांचे मित्रपरिवाराने तसेच कॉलनीवासियांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे। पसरलाय त्याची भीती फार आहे। आजार तेवढा गंभीर नाही आहे, फक्त तो संसर्ग फास्ट होतो म्हणून त्याची भीती बाळगण्याची गरज आहे। त्याच्यापासून अपाय फक्त जास्त वृद्ध, ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी आहे अशाच लोकांना त्याचा त्रास आहे। डायबिटीज, बीपी, हार्ट अटॅक अशा लोकांनी थोडंसं सावध राहिलं तर बाकी लोकांना हा काही फार घातक नाही आहे। ज्याची इम्युनिटी पॉवर चांगली आहे त्याला त्याचं काहीच जाणवलं नाही। गेल्या 9 दिवसात मला साधी शिंका आली नाही, खोकला आला नाही किंवा ताप आला नाही। शेवटचे 5-6 दिवस डॉक्टर आमच्याकडे आले पण नाही। ऑक्सिजन सॅच्युरेशन पाहून घ्यायचे, 99-100 कंटिन्यू राहायचं, कुठेही कोणती अडचण नाही, गोळ्या नाही, औषध नाही आम्हाला। फक्त मी क्वारंटाईन म्हणून तिथे गेलो होतो। कदाचित आम्ही जर टेस्ट केली नसती तर आम्हाला समजलंही नसतं आम्हाला कोरोना होऊन गेला किंवा। आपल्यापैकी बरेच लोक असे असतील की ज्यांना तो होऊनही गेला असेल। डॉक्टर लोक तर बिचारे, जे अशी परिस्थिती होती की फक्त मास्क घालून यायचे, हातात ग्लोव्ज पण नव्हते, डायरेक्ट आमच्याजवळ येऊन बसायचे, सॅच्युरेशन घ्यायला खाली बसवायचे, ते पण बसायचे आमच्यासोबत कॉटवर, सॅच्युरेशन घ्यायचे। म्हणे भाऊ आम्हाला किती वेळेस होऊन गेला असेल तर आम्हाला समजणार नाही म्हणे। फक्त भीती त्याची जास्त निर्माण झालेली आहे आणि बाळगण्याची गरज पण आहे कारण त्याचा संसर्ग फास्ट होतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।